बहुजन स्टूडेंट फोरमच्या वतीने पदवीला ज्या पद्धतीने कॅरॉनचा निर्णय घेतला आहे त्याच धर्तीवर एमबीएच्या मुलांना सुद्धा कॅरी ऑनचा निर्णय लागू करावा या मागणीचे निवेदन सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक मलिक रोकडे यांना देताना बहुजन स्टूडेंट फोरमचे अध्यक्ष प्रवीण कांबळे व इतर विद्यार्थी उपस्थित होते. कुलगुरू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ केगाव सोलापूर विषयी विषय पदवी अभ्यासक्रमासाठी सोलापूर विद्यापीठाने कॅरी ऑनचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय एमबीएच्या विद्यार्थ्यांना लागू करणे याबाबत आहे. सोलापूर विद्यापीठाने नुकताच पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरॉनचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या कॅरॉनच्या निर्णयामुळे फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ सेमच्या विद्यार्थ्यांना जे विषय गेलेले आहेत तरीसुद्धा त्यांना पुढं प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. याच्यामुळे पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं वर्ष वाचलेलं आहे, परंतु हाच निर्णय पीजीच्या विद्यार्थ्यांना लागू नाही आहे. उदाहरणार्थ हे एमबीएचे विद्यार्थी आहेत आणि एमबीएच्या विद्यार्थ्यांना कॅरॉनचा निर्णय लागू नसल्यामुळे त्यांचं एक वर्ष वाया जात आहे. तर या संदर्भात ज्या पद्धतीनं सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने पदवीच्या विद्यार्थ्यांना कॅरॉनचा निर्णय लागू केलेला आहे त्याच धर्तीवर एमबीएच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश द्यावा अशा पद्धतीची मागणी आज बहुजन स्टुडंट फोरमच्या वतीने परीक्षा विभागाचे संचालक माननीय रोकडे सरांना करण्यात आलेली आहे. तरी सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवून सकारात्मक निर्णय घ्यावा आणि विशेष बाब म्हणून कॅरॉनचा निर्णय एमबीएच्या विद्यार्थ्यांना लागू करावा ही नम्र विनंती. धन्यवाद.